आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी हाती येते. नितेश राणेंना अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नितेश राणेंसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपविभागीय अभियंत्यावर चिखलफेक प्रकरणी ही कारवाई झालीय. कणकवली पोलिसांनी नितेश राणेंना अटक केली आहे. नितेश राणेंना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आहे. याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी सध्या फोनलाईन वरून आमचे प्रतिनिधी संतोष मोरे जोडले गेलेत. संतोष, काय अधिकचा तपशील आहे? आमदार नितेश राणे यांनी आज महामार्ग उपअभियंता प्रकाश शिरूडकर यांच्यावर अनेक दिवसापासून महामार्गाचे रस्त्याचे रखडलेले काम, त्यामुळे होणाऱ्या नागरिकांना त्रास, या संदर्भात अनेकदा उपअभियंत्याशी यांच्याशी चर्चा केल्यानंतरही सदर काम पूर्ण न झाल्यामुळे शेवटी आज नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपअभियंता प्रकाश शिरोडकर यांच्या अंगावर चिखल फेकला तथा त्यांना दामडपत, अररायी व शिवीगाळ केली. तसेच कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्या. त्या ह्या आरोपामुळे आज शेवटी अभियंता शिरोडकर यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणे यांच्यासह 2 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. नितेश राणे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन अटक करून घेतली असून उद्या नितेश राणे यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. धन्यवाद संतोष या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.